केडीएमसी आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर राडा, पालिका कर्मचाऱ्यास पालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी मारहाण केल्याचा आरोप. कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर पालिका कर्मचारी आपापसात भिडल्याचे पाहायला मिळाले. पालिका कर्मचाऱ्यास सुरक्षा रक्षकांनी मारहाण केल्याचा आरोप संबंधित कर्मचाऱ्याने केलाय. या घटनेमुळे आयुक्त दालनाबाहेर एकच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. रमेश पोळकर असे मारहाण झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून पोळकर यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. तर याबाबत पालिका अधिकाऱ्यांनी माहिती घेऊन सांगतो असे म्हणत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. साहेब, मी रमेश पोळकर, महापालिकेचा सुरक्षा रक्षक आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त महोदयांना आम्ही कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत आम्ही भेटण्यासाठी वेळ घेतला होता. आयुक्त साहेबांचे PN आम्ही प्रदीप पाटील यांना भेटलो होतो, फोन केले होते, त्यांनी आम्हाला यायला सांगितलं होतं. त्या अनुषंगाने सरिता तरेगावकर आणि सुरेश पवारांनी मला, मी कर्मचारी असूनसुद्धा, एक तास मला बाहेर उभा केला. उद्या माझं ठेआंदोलन होतं ही याची त्यांना कल्पना होती. माझं मला आंदोलन करता येऊ नाही म्हणून जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, स्वदेश मनुष्यवध, ॲट्रॉसिटीसह विनयभंग या गुन्ह्यातील आरोपी सरिता शंकर चरेगावकर या महिलेने मी आयुक्त कार्यालयामध्ये उभा असताना, काही कारण असताना माझ्यावर हल्ला केला, अथवा बुक्क्या मारल्या, माझ्या मानेवर बुक्क्या मारलेल्या आहेत, पोटात बुक्क्या मारल्या, छातीवर बुक्क्या मारल्या, माझ्या पाठीवर बुक्क्या मारल्यात, माझी दशा बघा, कपडे फाडलेत माझे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज, कल्याण.